हाय बोल कशाला बोलवलंस मला सर मुद्द्यावरच यायचं मग तू मला काय डेटवर बोलवलंस का तुला इंटरेस्ट नाहीये का तुला मुलीच आवडत नाहीत हे बघ मला पर्सनल गोष्टी डिस्कस करायला आवडत नाहीत कामाचं बोल तुझ्यासाठी एक मस्त ऑफर आहे नकोय आणि तसे मी इथे येऊन चूक केली तुझ्याबरोबर काम करून काही फायदा नाही एक मिनिट प्रत्येक गोष्टीचा फायदा हा पटकन त्याच वेळेला होतो असं कधी असतं का काही गोष्टी ह्या लॉंग रन मध्ये सुद्धा उपयोगी पडू शकतात मुद्दा बोल विकीच्या ऑफिस मध्ये काम करणार बाय फुकट वेळ वाया घालवलास थांब मला माहिती आहे तुझं आणि विकीचं रिलेशन कसं आहे पण तरी सुद्धा मी तुला हे विचारते म्हणजे नक्कीच मी काहीतरी विचार केला असेल ना कसला विकीच्या ऑफिस मध्ये जर तू जॉईन केलंस तर विकी बद्दलची सगळी माहिती तुला रेग्युलरली मिळू शकते ती तशी तुझ्याकडून मिळतेस ना हो पण मी फसले आहे ना आणि तसाही तुझा आता माझ्यावर विश्वासही नाहीये मग मी विचार केला की तुलाच सरळ जॉईन करते ना तू जॉईन हो आणि मग सिच्युएशन वाईज तूच ठरव काय करायचं ते आता लगेच नाही कळणार तुला पण लॉंग रन मध्ये ह्या जॉबचा तुला खूप फायदा होईल बघ थिंक ओव्हर इट नाही विकी मला त्याच्या ऑफिसमध्ये नाही येऊ देणार ते माझ्यावर सोड आय हँडल इट तू मला फक्त तुझा डिसिजन सांग तू जॉब करणार की नाही करीन हा बोल मामा मामा प्लीज तू मला जेवायला कधी येणार हे विचारण्यासाठी फोन केलास बर मग तुझा डी के जेवतो कधी झोपतो कधी ह्याच्याशी मला काय करायचंय बर ठीक आहे कळलं हा पोहोचतो बाय तू काय म्हणालास आता अरे हो तुला सांगायचंच राहिलं ना मी किर्लोस्करांच्या घरी राहायला लागलोय एनिवे आपलं जर झालं असेल तर मी निघतो तिकडे जाऊन डीकेलाही खुश करायचंय जा जा ते जास्त महत्वाचं आहे आल सी यू या सी या वाव करेक्ट वेळेवर मी करेक्ट स्टेप उचलली आहे तुला हे लवकरच कळेल रघु की मी नेमकं काय करायला बघते वहिनी बस किती वाढतेस ए नेहमी एवढंच जेवतेस तू हो पण आज माझा मूड नाहीये जेवणाचा म्हणजे मला भूक नाहीये खाऊन आलीस नाही ग ऍक्च्युली आज दादाची खूप आठवण येते हल्ली तो इतका बिझी झालाय ना एकतर ऑफिस मध्ये असतो नाही तर घरी असला कि वहिनीकडे अगं काय आहे मानसी नाही म्हणजे तुझं विकी दादा नसला म्हणून काय झालं पण आजपासून तुझा रघुदादा आहे ना तुझ्या बरोबर जेवायला खरच वहिनी आज किती वर्षानंतर आपलं किर्लोस्कर कुटुंब एकत्र आलंय ना आपण एकत्र सगळेजण जेवणार एकत्र राहणार खरंच खूप समाधान वाटतंय ग मला काका सॉरी जरा उशीर झाला अगं राहू दे सुनबाई मी वाढते त्याला दे रघु कामाचं काही ठरवलंस तू अजून नाही
अरे काय हे रघु, हा म्हणजे माझ्या एवढ्या सगळ्या समजवण्याचा काहीही परिणाम झालेला नाही ना तुझ्यावर? अरे तुझे काका आहेत, विकी दादा आहे, ते करतील ना तुला मदत? म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला कामिनी? अगं वहिनी, म्हणजे ना रघु आता स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवतोय, पण त्याच्यासाठी एखादी चांगली नोकरी असणं खूप गरजेचं आहे ना. मग मीच म्हटलं त्याला की अगं भाऊजींचं एवढं मोठं ऑफिस आहे, त्यांना विचार ना, ते देतील एखादं काम. माझ्या ऑफिसमध्ये काय काम करणार? हो भाऊजी काही काम करेल, म्हणजे तुम्ही जे सांगाल ना ते करेल तो. अहो त्याच्याकडे बाकीची माणसं आहेत ना. तू विकीला विचार, त्याच्याकडे काही काम असेल तर कर. म्हणजे भाऊजी, म्हणजे मला असं वाटलं की ह्या घरातल्या इन्कम मध्ये आमचाही थोडाफार हातभार लागावा. म्हणजे इतकी वर्ष तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं, पण आता माझा रघु मोठा झालाय भाऊजी, तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ आहे ना? सांग ना वहिनी. स्टार प्रभा यूट्यूब चॅनल बघत राहा, व्हिडिओज लाईक करा आणि सबस्क्राईब करा.